असेल तर फिरलो. आज आपण आलो आहोत अहमदनगर येथे गावली तालुक्यात मुळा धरणाला भेट द्यायला. सो हेर वी आर. चला तर मग आज आपण जाणार आहोत मुळा धरण पाहायला. या ठिकाणी जाण्यासाठी नगरकडून आल्यावर नगर मनमाड महामार्गावर फुले हॉटेलच्या थोडे पुढे गेल्यावर एस पी पेट्रोल पंप लागला की डाव्या हाताला जाणारा रस्ता थेट मुळा धरणाकडे जातो. आणि आज माझ्यासोबत आहेत माझा मित्र सुनील पवार. मुळा धरण हे अहमदनगर जिल्ह्यातील रावरी तालुक्यात बारागाव नांदूर या गावात आहे. अहमदनगर जिल्ह्यापासून 38 किलोमीटर अंतरावर मुळा धरण आहे. हे धरण मुळा नदीवर 1972 ते 1974 दरम्यान बांधले आहे. मुळा नदीचे उगमस्थान हे हरिश्चंद्रगडावर आहे. या धरणाला ज्ञानेश्वर सागर धरण आणि मुळा डॅम या नावाने देखील ओळखले जाते. मुळा धरण हे आजच्या नगर जिल्ह्याला पाणी पुरवठा करत. मुळा धरणाची उंची ही 48.17 मीटर म्हणजेच 158 फूट इतकी आहे. या धरणाची लांबी 2856 मीटर म्हणजेच 9370 फूट इतकी आहे. मुळा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 26 TMC म्हणजे 26,000 दशलक्ष घनफूट इतकी आहे. मित्रांनो, धरणाचे दरवाजे आत्ता बंद झाले आहेत. 11 दरवाजे या धरणाला आहेत. या धरणातून 2 कालवे जातात, डावा कालवा आणि उजवा कालवा. या कालव्यांमुळे नगर जिल्ह्यातील बराच भाग हा बागायत झाला आहे. अहमदनगर जिल्हा हा कोरड्या क्षेत्राखाली येतो, त्यामुळे इथे प्रचंड पाणी टंचाई निर्माण होते. म्हणून हे धरण अहमदनगर जिल्ह्याची जीवनरेखा ठरतं. मित्रांनो, वेळ झाले व्हिडिओ इथेच थांबवण्याची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.